नमस्कार, मी प्रवीण जोशी। मंडळी, आज भाद्रपद कृष्ण द्वितीया शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3092 प्रवाशांकडून 8,66,405 रुपयांचा दंड वसूल। पहाड़ी पोपटांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला घेतलं ताब्यात आणि कौटुंबिक कलहातून सून सासूला मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। कौटुंबिक कलहातून मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय। या चित्रणात एक महिला आपल्या वृद्ध सासूला बेदम मारहाण करताना दिसते। हा प्रकार ठाणे पूर्वेकडील कोपरीतील सिद्धार्थनगर मधील असून ही महिला युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये काम करते। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोमल दयारामाणी असं महिलेचं नाव आहे। ती सिद्धार्थनगर कोपरी इथं सासू सोबत राहते। गेल्या अनेक महिन्यांपासून सून आणि सासू यांच्यात भांडणं सुरू होती। याशिवाय कौटुंबिक वादामुळं सून दररोज सासूला जबरदस्तीनं मारण्याचा किंवा तिला जमिनीवर ओढण्याचा प्रयत्न करत होती असं देखील पोलिसांनी सांगितलं। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोपरी पोलीस ठाण्यात सुनेविरुद्ध कलम 336, 337, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनेचं सासूशी भांडण व्हिडिओमध्ये दिसतंय की ती महिला तिच्या सासू सासऱ्यांसोबत काही मुद्द्यावरून वाद घालते, तिला घर सोडण्याला सांगते। महिला सासूला मारहाण करते, यावेळी सासू देखील घरातून निघून जा असं तिला सांगते। दरम्यान महिलेनं घराचं गेट उघडलं आणि सासूला बाहेर जायला सांगितलं। व्हिडिओमध्ये दिसतंय की ती महिला सोफ्यावर बसलेल्या तिच्या वृद्ध सासूला ओढते। ही महिला तिच्या सासूला अनेकदा मारहाण करताना दिसते। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेनं कारवाईचा बडगा उगारलाय। गेले ठाणे रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीमुळं एकाच दिवसात तब्बल 3092 विना तिकीट तसंच अनधिकृत प्रवास करणारे आढळून आले। या सर्वांवर केलेल्या दंडात्मक कारवाईत एकूण 8,66,405 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। रेल्वे तिकीट तपासणीस रेल्वे स्थानक तसंच धावत्या गाडीत तिकीट तपासणी करी असतात। मुंबई विभागातर्फे ठाणे रेल्वे स्थानकावर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अरुण कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक डगलस मेनेंझेस यांच्या नेतृत्वाखाली 120 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 30 RPF कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकानं तिकीट तपासणी मोहीम राबवली। या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विना तिकीट तसंच अनधिकृत प्रवास करणारे 3092 प्रवासी आढळून आले। या सर्व प्रकरणात दंड आकारण्यात आलाय। त्यानुसार एका दिवसात 8,66,405 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। दरम्यान प्रवाशांनी गैरसोय तसंच कारवाई टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वेनं केलंय। रेल्वे स्थानकावर विना तिकीट प्रवासी आढळले तर रेल्वे तिकीट तपासणीस त्यांना रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर उभं करतात। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भुसावळ, मनमाड, खांडवा, नागपूर, दौंड आणि पुणे या विविध रेल्वे स्थानकावर रेल्वे दंडाधिकारी नियुक्त केले आहेत।
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात धावत्या गाड्यांमध्ये तपासणी केली जाते आणि स्थानकांवर न्यायालय भरवली जातात। तिकीट तपासणी महसुलात मध्य रेल्वेनं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असून 2022-23 या आर्थिक वर्षात 303.37 कोटी रुपये मिळवले आहेत। रेल्वे बोर्डानं मध्य रेल्वेला 235.50 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं। तिकीट तपासणी मोहिमेत ठाणे स्थानकात हा सर्वाधिक महसूल वसूल केल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं। ठाणे जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाल्यानं धरणं तृप्त झाली असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाला देखील अच्छे दिन येण्याच्या आशेनं बळीराजा सुखावलाय। ठाणे जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी 2636 मिलीमीटर म्हणजेच सरासरी 109.03% पाऊस झालाय। त्यामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं तुडुंब भरल्यानं ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। मुबलक पावसामुळे उल्हास नदीची इशारा पातळी 16.50 मीटर असून आजची पातळी 12.80 मीटर इतकी आहे। उल्हास नदी मोहने इथला इशारा पातळी 9 मीटर असून आजची पातळी 4.20 मीटर इतकी आहे। उल्हास नदी जांभूळपाडा इथला इशारा पातळी 13 मीटर असून आजची पातळी 9.85 मीटर इतकी नोंदवली गेली आहे। काळू नदीची टिटवाळ्याची इशारा पातळी 102 मीटर असून आजची पातळी 100.50 मीटर इतकी आहे। भातसा नदी सापगाव इथल्या नदीचा इशारा पातळी 35.06 मीटर असून आजची पातळी 30 मीटर असल्याचं प्रशासनानं सांगितलं। कल्याणमध्ये अफजल खानाचा वध दर्शवणारे बॅनर लावण्यात आले होते। या बॅनरवर पोलिसांनी कारवाई करत ते काढून टाकले। या भूमिकेमुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं संताप व्यक्त केला। याबाबत बोलताना गायकर यांनी अफजल खानाच्या वधाचा बॅनर नामर्द सरकारनं पोलीस प्रशासनानं जाऊन मुख्यमंत्र्यांना सरकारला विचारावं की अफजल खान आमचा काका मामा लागतो का, ज्यानं आमच्या आया बहिणी पळवल्या तो कोण लागतो, यांचा हा शिवरायांचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांनी कल्याणमध्ये केली। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्तानं काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेदरम्यान सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत गायकर यांनी शिंदे फडणवीस सरकारसह पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं। नवरात्रीत हिंदूंनाच परवानगी मिळावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली। त्यानंतर विरोधी पक्षानं विश्व हिंदू परिषदेवर टीका केली। याबाबत बोलताना शंकर गायकर यांनी गरबा ही देवीची उपासना आहे, 9 दिवस हिंदू आपल्या आईची उपासना करतो, साधना करतो, या साधनेमध्ये अन्य धर्मीय येण्याचं काहीच कारण नाही, हा सेक्युलरिझम त्यांनी आपल्या घरी ठेवावा, या सणाला गालबोट लावणं, या सणाला कुठेतरी वाईट दिशेला नेणं आणि हिंदूंची संस्कृती संपवण्याचा जो खुळचटपणा चाललाय हा बंद झाला पाहिजे, म्हणूनच बजरंग दलानं अनेक ठिकाणी त्याला प्रतिबंधसुद्धा केलाय। यावेळी बोलताना गायकर यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली। आमचे प्रधानमंत्री उद्योगधंद्यांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीनं टांझानियाला जातात, तिथं धर्म आणण्याची गरज नाही, नवरात्र हा साधनेचा काळ आहे, विश्व हिंदू परिषदेचा मुस्लिम व्यक्तींचा द्वेष नाही, आम्ही संविधानाचा सन्मानच करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आणि सामान्य शिवसेनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत छत्रपती आणि हिंदू राष्ट्र वसलेला आहे, यामुळेच आजच्या घडीला नेते काही म्हणोत यापेक्षा सामान्य व्यक्ती काय म्हणते यालाच जास्त महत्त्व आहे, सामान्य जनता आमच्याबरोबर असली पाहिजे, त्यांचं प्रबोधन करणं आमचं कर्तव्य आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांनी शिवसेनेसह राऊतांवर केली। यापुढील घडामोडी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर, कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम।
ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोकणातील नव्या कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं कोकण चषक 2023 मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी 22 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर रोजी तर अंतिम फेरी 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती कोकण कला अकादमीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवण यांनी दिली. कोकण चषकाचं हे 16वं वर्ष असून कोकण चषक 2023 मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी 22 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर 2023 रोजी आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज इथं होईल आणि 16 डिसेंबर 2023 रोजी अंतिम फेरी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे इथं घेण्यात येईल. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिका, प्रथम पारितोषिक रुपये 25,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 15,000 आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये 10,000 आणि आकर्षक चषक, उत्तेजनार्थ 2 पारितोषिकं रुपये 5,000 आणि आकर्षक चषक दिले जातील. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष, प्रथम पारितोषिक रुपये 2,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 1,500 आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये 1,000 आणि आकर्षक चषक, उत्तेजनार्थ रुपये 500 आणि आकर्षक चषक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री, प्रथम पारितोषिक रुपये 2,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 1,500 आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये 1,000 आणि आकर्षक चषक, उत्तेजनार्थ रुपये 500 आणि आकर्षक चषक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, प्रथम पारितोषिक रुपये 3,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 2,000, तृतीय पारितोषिक रुपये 1,000. सर्वोत्कृष्ट लेखक, फक्त नवीन संहितेसाठी पारितोषिक रुपये पारितोषिक रुपये 3,000 आणि आकर्षक चषक. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, पारितोषिक रुपये 3,000 आणि आकर्षक चषक. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, पारितोषिक रुपये 3,000. आमदार संजय केळकर आणि प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी स्पष्ट केलं. कोळसेवाडी परिसरात किळकोळ वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केली असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्यात. कल्याण कोळसेवाडी खडे गोलवली परिसरात अनिल कुमार यादव आणि हिरालाल निषाद हे दोघं मित्र भाड्याच्या रूममध्ये राहत होते. एका चपलेच्या कारखान्यात दोघेही काम करीत होते. काल हे दोघं मित्र एका ठिकाणी पार्टी करण्यास बसले होते. या दरम्यान या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि हिरालालनं आज तुझे रात को बताता हूं अशी धमकी दिली. त्या दिवशी त्यानं रात्रभर जागा राहत अनिल कुमार झोपल्यानंतर त्याची गळा आवळून हत्या केली. पहाटे जेव्हा अनिल कुमारचे इतर मित्र त्याला उठवायला आले तेव्हा तो जागेवरून उठला नाही. हे पाहताच त्याच्या मित्रांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कोळसेवाडी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता अनिल कुमार याची गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना करून हिरालाल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं अनिल कुमारची हत्या केल्याचं पोलिसांना कबूल केलं. सध्या पोलीस त्या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. मायबोली मराठी वाहिनीच्या ट्रेनिंग सुपरस्टार नृत्य आणि सौंदर्य स्पर्धा या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्रिषा सिनियर केजीमध्ये शिकते. अंतिम फेरीत आपल्या सौंदर्यानं स्पर्धेमध्ये प्रदर्शन करून तिनं सर्वांनाच मागे टाकलं. त्रिषानं पहिला क्रमांक पटकावला. त्रिषा ही अवघ्या 5 वर्षाची असून तिनं इंडिया बिगेस्ट मॉडेल ही पदवी देखील पटकावली आहे. इंडिया सुपर मॉडेल 2023 म्हणून तिनं 1 सुवर्ण असा क्राऊनही मिळवला आहे. त्यामध्ये तिच्या आई वडिलांचा तसेच राहुल रेड्डी तिच्या या यशाबद्दल कल्याण शहर तसंच ठाणे शहरामधील पुंडलिक मोरे यांनी तिचं अभिनंदन केलं, तसंच तिच्या शाळेतील शिक्षकांनी देखील तिचं अभिनंदन केलंय. बॅटरीचं दुकान फोडून बॅटऱ्या लंपास केल्या असून कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोक. कल्याण कोळसेवाडी इथल्या चक्की नाका परिसरात एका स्टार बॅटरीच्या दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना 6 तारखेला पहाटेला उघडकीला आली. याबाबत कल्याण कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण 2-3 DCP सचिन गुंजाळ, ACP कल्याणजी घेटे आणि कोळसेवाडी पोलीस तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष पथक तयार करून CCTV सहाय्यानं आरोपीचा शोध सुरू केला. CCTV माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला असता मुमरा डोंगर परिसरात हे गुन्हेगार राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून या तिन्ही आरोपींना 24 तासाच्या आत बेड्या ठोकून या आरोपींकडून 15 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांच्या माहितीनुसार हे तिन्ही आरोपी एक सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबईसह अनेक ठिकाणी मारहाण आणि इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हे दाखल आहेत. पहाडी पोपटांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला ठाणे वनविभागाच्या पथकानं ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्याच्याकडून 9 पोपट जप्त केले असून त्यानं हे पोपट कोणाला विक्री करण्यासाठी आणले त्याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे. घोडबंदर इथल्या एका उपहारगृहाजवळ पोपट विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या आधारे पथकाने सापळा रचून तस्कराला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्यानं दहिसरमधील त्याच्या घरात पहाडी पोपट ठेवल्याचं सांगितलं. त्यानंतर वन विभागाच्या पथकानं घरामध्ये जाऊन 9 पोपट ताब्यात घेतले. या तस्कराच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी दिली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा.
विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3092 प्रवाशांकडून 866,405 रुपयांचा दंड वसूल. पहाडी पोपटांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला घेतलं ताब्यात. आणि कौटुंबिक कलहातून सून सासूला मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ झाला व्हायरल. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणे वार्ता .in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.